हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज। तर मित्रांनो, एम पी एस सी आणि यू पी एस सी म्हणजे काय आज आपला टॉपिक आहे, आणि एम पी एस सी आणि यू पी एस सी द्वारा भरली जाणारी पदे म्हणजे एम पी एस सी केल्याने कुठला पोस्ट भेटतो आणि यू पी एस सी केल्याने कुठला पोस्ट भेटतो। तर वयोमर्यादा आहे, तसेच शिक्षणाची अट आहे। तर मला मेसेज पण आले होते टॉपिकवर तुम्ही एक व्हिडिओ बनवा म्हणून, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी। तर मुंबई रेल्वे जे अजून रिझल्ट तर लागलेलं नाही आहे, ते रिझल्ट पण लागल्याबरोबर मी अपलोड करणारच आहे मित्रांनो। ओके, तर आपण बघूया एम पी एस सी म्हणजे काय आणि यू पी एस सी म्हणजे काय। तर सर्वात अगोदर आपण बघूया एम पी एस सी म्हणजे काय। तर एम पी एस सी म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन। हे आपल्याला भरपूर वेळा कुठं पण म्हणजे पोलीस भरतीला पण विचारले जातात एम पी एस सी म्हणजे काय, म्हणजे आपल्याला लक्षात राहण्यासाठी मी हे सांगितलेलं आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन। ओके, तर आता नेक्स्ट बघूया यू पी एस सी म्हणजे काय। म्हणजे कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये असं विचारले जातात आपल्याला एम पी एस सी म्हणजे काय, मग तर यू पी एस सी म्हणजे काय। तर यू पी एस सी म्हणजे मित्रांनो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। याच्याबद्दल पण स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात यू पी एस सी म्हणजे काय, तर आपल्याला माहीत असायला पाहिजे यू पी एस सी म्हणजे काय। तर राज्य लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सी आणि केंद्र लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सी। तर एम पी एस सी आणि यू पी एस सीमध्ये काय फरक आहे, तर एम पी एस सी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग, आणि यू पी एस सी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे केंद्र लोकसेवा आयोग। हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे। ओके, तर एम पी एस सीला मराठीत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणतात आणि यू पी एस सीला केंद्र लोकसेवा आयोग असे म्हटले जातात। तर जे जिहार वगैरे निघतात इंग्लिशमध्ये पण असतात, मराठीमध्ये पण असतात, तर आपल्याला लक्षात राहण्यासाठी याच्यात काय फरक आहे आणि या दोन्ही पोस्टमध्ये भरपूर फरक आहेत मित्रांनो। तर राज्याचे प्रशासन चालवणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड करणारी परीक्षा एम पी एस सी मार्फत होते। यात तहसीलदार, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, पी एस आय हे अधिकारी येतात। एम पी एस सीद्वारे एम पी एस सी मार्फत ये पोस्ट जे खाली पोस्ट दिलं ना ये पोस्ट येतात। तर यू पी एस सी म्हणजे केंद्र आता तुम्हाला सांगितलेलं आहे। तर यू पी एस सी मार्फत जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर अधिकारी, जिल्हा आयुक्त, जिल्ह्याचे एस पी हे अधिकारी येतात, ये यू पी एस सी मार्फत येतात। म्हणजे आपण एम पी एस सी एक्झाम दिल्याने ते पोस्ट येतात आणि यू पी एस सी एक्झाम दिल्याने ये पोस्ट येतात। लक्षात आलं ना मित्रांनो तुम्हाला, जिल्हाधिकारी म्हणा, प्रांताधिकारी। तर यांची शिक्षणाची अट काय, तर उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण पदवी किंवा कोणत्याही समकक्ष पदवी असावा लागतो। तर अंतिम वर्ष पदवी उमेदवारादेखील पात्र असायला पाहिजे। तर उमेदवाराला भारताचा नागरिक असायला पाहिजे। ओके, लक्षात आलं ना मित्रांनो, जे शिक्षण आहे ना कुठल्याही म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठ असताना पूर्ण पदवी पाहिजे। तर वयोमर्यादा, तर ही वयोमर्यादा एम पी एस सीसाठी आहे। तर वयमर्यादा 21 वर्ष ते 33 वर्ष ओपनसाठी असणार, आणि ओ बी सी उमेदवारांना 3 वर्षाची विश्रांती, आणि एस सी एस टी उमेदवारांना 5 वर्षापेक्षा अधिक वयोमान दिलेलं आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला म्हणजे वयोमर्यादा आणि शिक्षण भरपूर प्रश्न पडतो की किती एजपर्यंत आपण एक्झाम देऊ शकतो आणि शिक्षणाची अट, शिक्षण तर डिग्री पाहिजे। ओके, तर यू पी एस सी परीक्षा जे देतात त्यांना, तर 1 ऑगस्ट रोजी वयोमर्यादेची गणना करते। तर किमान वय 21 आणि जास्तीत कमीत कमीत 21, जास्तीत जास्त 32 वर्ष। ओके, तर हे यू पी एस सीसाठी आहे। तर मित्रांनो, जो पेपर असतो एम पी एस सीचा मराठी आणि इंग्लिशमध्ये देऊ शकतो आपण, आणि यू पी एस सीचा इंग्रजी आणि हिंदीमध्ये देऊ शकतो। ओके, तर एम पी एस सीचा मराठी आणि इंग्रजी, यू पी एस सीचा एक्झाम असतो इंग्रजी आणि हिंदीमध्ये देऊ शकतो। तर हे पेपरचे टाईप कसं असतात, एम पी एस सी एम सी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे 4 ऑप्शन असतात महाराष्ट्र पोलीस भरती आपण कसं देत आहोत त्याप्रमाणे। तर यू पी एस सी आन्सर रायटिंग म्हणजे आपण एक टॉपिक देतात, निबंध कसं लिहायचं असतं ते आपल्याला पूर्ण डिटेल लिहायचं असतं, तिकडं एम सी क्यू नसते, म्हणजे ऑप्शन नसतात, 4 ऑप्शनपैकी 1 सिलेक्ट करा असं काय नसतात। यू पी एस सीला आपल्याला लिहावं लागतो, आणि एम पी एस सीला मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे 4 ऑप्शन असतात आपल्याला सिलेक्ट करायचं असतं। ओके, तर अजून एम पी एस सीचा एक्झाम कसं असतो त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो, तसेच पोलीस भरतीचा कुठलाही न्यूज असेल तर मी अपलोड करणारच आहे। तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, बाय।